कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेक पाटील यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देताना शेतकरी कामगार पक्षातून विवेक पाटलांची हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे. तर शेतकरी कामगार पक्ष विवेक पाटलांच्या पाठीशी आहे का याचं उत्तर शेतकरी कामगार पक्षाला द्यायला लागेल. आणि शेतकरी कामगार पक्षानं एकतर ते विवेक पाटलांच्या पाठीशी सांगावं, नाहीतर विवेक पाटलांची शेका पक्षातून हकालपट्टी करावी ही मी याद्वारे मागणी करतो. याचं उत्तर शेतकरी कामगार पक्षाला द्यावं लागेल. तसेच शेकाप जर जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलन उभे करू शकतो तर कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांसाठी आंदोलन का करत नाही असा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला. विवेक पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार राहिलेले आहेत. शेतकरी कामगार पक्षानं या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक लोकांच्या समस्यांवरती आवाज उठवलेला आहे. जिथे या जिल्ह्यामधले 40,000 खातेदार आणि लाखभराच्या संख्येमध्ये त्यांचे नातेवाईक हे सगळे जिथे इन्वॉल्ड आहे अशा प्रकरणामध्ये शेतकरी कामगार पक्ष गप्प का राहिले. शेतकरी कामगार पक्ष ठेवीदारांच्या बाजूने की ठेवीदारांच्या विरोधात आहे अशा अनेक प्रश्नांनी ठेवीदारांच्या मनात कलह निर्माण झाला आहे. आता या प्रकरणात शेतकरी कामगार पक्ष आणि त्यांचे नेते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून तिचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी बोगस कर्जदार उभे करून त्यांच्या नावावरती 512 कोटी रुपये हे फक्त 63 अकाउंटमधून उचललेत त्याचा हा गुन्हा दाखल झाला आहे. आणि मला खात्री आहे ज्याप्रमाणे सन्मान्य किरीटी सोमय्या ज्यांनी या सगळ्याचा पूर्णपणाने पाठपुरावा करण्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं की हा घोटाळा याच्यापेक्षा दुपटीनं वाढू शकतो. कारण फक्त 63 अकाउंटमध्ये आढळलेली ही रक्कम आहे. मला जेव्हा खात्री आहे ज्यावेळेला आता पोलीस याचा अधिक तपास करतील त्यावेळेला याच्या अनुषंगानं अधिक अनेक गोष्टी अशा उघडकीस येतील. 2009 सालापासून अशा पद्धतीच्या गोष्टी माझ्या ज्या ज्यावेळेला निदर्शनास आल्या त्यावेळेला मी शासनाकडे त्या मांडलेल्या आहेत. पण आज या पूर्णपणानं उघड होऊन त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. खरं तर आता याचा तपास पोलिसांनी लवकरात लवकर केला पाहिजे. EOW माध्यमातून तपास झाला पाहिजे. ED मार्फत याचा तपास झाला पाहिजे जेणेकरून ही संपत्ती म्हणजे या पैशातून कुठली संपत्ती निर्माण केली आहे ती संचालकांची संपत्ती असेल किंवा अन्य बेनामी संपत्त्या असतील या सगळ्या संपत्त्या जप्त करून त्या माध्यमातून या ठेवीदारांचे जे पैसे आहेत हे परत दिले जाऊ शकतात. ज्याप्रमाणे PMC बँकेमध्ये आता या दृष्टिकोनातून कारवाईला सुरुवात झाली आहे ठेवीदारांचे पैसे परत देणे याला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हे काम केलं पाहिजे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.